इथे रिकामी बादली आहे, हा नायलॉनचा धागा आहे, खाली एक लोखंडी वॉशर आहे. आता या बादलीमध्ये मी थोडं निळं पाणी ओततो आहे, पाण्यामध्ये निळा रंग घातला आहे पाणी दिसावं म्हणून. आणि हा एक लोखंडी वॉशर आहे आणि या धाग्याला बोटाला गुंडळून आपण या बादलीला गोलाकार गती देऊ शकतो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे बादली उलटी सुलटी जाते, वरती खाली होते पण पाणी सांडत नाही आहे. याचं कारण त्या पाण्यावरती एक केंद्रोत्सारी बल कार्य करत आहे जे पाण्याला केंद्रापासून दूर खेचत आहे. आता ही जर बादली मला थांबायची असेल तर मला हात इकडे द्यावा लागतो. कारण काय की बादली इथे खाली असताना तिची गती ह्या स्पर्शरेषे दिशेने होती आणि त्या दिशेने ती बादली पुढे जाणार आहे. तर त्या बादलीबरोबर माझा हात पुढे गेला तर मला त्या बादलीला ब्रेक लावता येईल, थांबवता येईल. आता मी जर गती उलटी केली आणि जर बादली आपण अशी फिरवली आणि मला थांबवायचे तर मी काय करीन, माझा हात असा नेईल इकडे, म्हणजे पाणी न सांडता मी थांबू शकेन. कारण काय की आता या बादलीची गती या दिशेने होती. पुन्हा एकदा बघा, स्टॉप बघा आणि आता या दिशेने बघा. धन्यवाद.